ह्या वर्तुळ या प्रकरणातलं पहिलं थेरम आपण अभ्यासणारे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजेच टँजंट थेरम त्यालाच आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणतोय आणि पाहूया ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला ऍट दिस स्टेज आत्ताची जी स्टेज आलेली आहे बिकम्स स्टँजंट ऑफ सर्कल ऍट पॉईंट पी सो इट इज क्लिअर दॅट द टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट पॉइंट अँड धीस प्रॉपर्टी इज नोन ऍज टँज थेरम यालाच आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणतो इन मराठी या स्थितीत रेषा ए बीची नवी स्थिती ही वर्तुळाची स्पर्शिका होईल परंतु त्रिज्या ओ पी आणि रेषा ए बीची नवी स्थिती यातील कोण मात्र काटकोणच राहणार आहे आणि यावरून लक्षात येते की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते या गुणधर्मालाच स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणतात तर हा गुणधर्म आज आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आता ह्याच्यावरच थेरम आपण अभ्यासूया पहा स्पर्शिका त्रिज्या म्हणजेच प्रमेय लिहिलेले आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू त्या केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते मित्रांनो प्रमेय अवघड नसतं आपण त्याच्याकडं त्या तळमळीने किंवा जाणीवपूर्वक पाहत नाही पास प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द पहा वर्तुळाच्या थांबा कोणत्याही बिंदूतून वर्तुळावर कोणता बिंदू असेल त्या बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे एक स्पर्शिका आपल्याला काढायची तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या म्हणजे तो बिंदू केंद्राला जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते हे प्रमेय आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करणारे त्यासाठीची आकृती काढूया ओ केंद्रबिंदू असलेलं एक वर्तुळ काढलं तर लक्ष द्या ह्या ठिकाणी तुम्हाला लंबगोल दिसतोय पण हे वर्तुळ आहे ॲनिमेशन करताना ते थोडस हे झालेलं आहे समजा समजून घ्या ह्या ठिकाणी ही एक रेषा काढली त्या रेषा वर्तुळाला ये बिंदूत छेते एल रेषा स्पर्श करून जाते म्हणजे ती त्या ठिकाणी स्पर्श आहे आता समजा आता प्रत्यक्ष पद्धतीने आपण सोडवतोय रेषा इयली ही हा जो ओ ए काढलेला आहे ह्या ओ ला लंब नाही असं आपण मानलं पण बिंदू ओ मधून बिंदू ओ मधून ओबीला लंब जर टाकला तर दुसरी आकृती आपल्याला काढायची तर त्याच्यामध्ये आता पक्ष लिहू केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला एल ही ये बिंदू मध्ये स्पर्श करते आणि रेक ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे हे आपलं पहिलं अजम्शन आहे की ठिकाणी आकृती दिलेल्या गोष्टी आपण आकृतीमध्ये मांडल्या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका मग वर्तुळाच्या ए बिंदूतून जाणारी एल ही स्पर्शिका काढलेली ती वर्तुळाला ए बिंदू स्पर्श करून जाते तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते म्हणजे केंद्राशी जोडणारी ओए ही रेषा आहे ह्या रेषेला ती काय लंब असते हे आपल्याला सिद्ध करायचे माता इथं अजून लंब आहे की नाही हे माहीत नाही फक्त स्पर्श करून जाणारी त्या त्रिजेच्या वर्तुळावरील बिंदूला स्पर्श करून जाते एवढंच आता ह्याच्यासाठी आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धतेचा म्हणजे सिद्धता देणारे साहजिकच बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न असला पाहिजेत म्हणजेच बी बिंदू हा वेगळा असला पाहिजेत आता दुसरी आकृती आपण पाहूया रेषा वर वर्सी असा घेतला की बी हा ए आणि सी च्या दरम्यान असेल आणि बी ए बी बरोबर बी सी हा गुणधर्म या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि आपल्याला साध्य काय करायचे तर रेषा यल ही त्रिजा ओएला लंब आहे हे आपल्याला साध्य करायचे तर आता पाहूया आकृती ही पहिली जी आकृती आहे ही आकृती दुसरी आकृती जी आहे ती पा यल रेषा आहे ओ आणि बी लंब आहे असं आपण म्हणलंय मग आता तो बी बिंदू कुणाच्या दरम्यान आहे तर ह्या सी आणि एच्या दरम्यान इथं ए बिंदू घेतला आणि इथं सी बिंदू घेतला त्याच्या दरम्यान आहे पा इथं लंब आहे म्हणजेच ओ सी आणि ओ ए आपण जोडला या वरच्या आकृतीलाच पूरक ही आकृती काढली कारण अप्रत्यक्ष पद्धतीने आपण ह्याची सिद्धता देतोय आता इथं एक आठ आठ आपण म्हणजे हे घेतलेले की रचना अशी केलेली की ह्या बी बिंदू पासून सी बिंदू आणि हा ए बिंदू समदूर आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की बी सी आणि बी ए हे दोन्ही एकरूप आहेत पाहता इथं ओ बी सी आणि ओ बी ए दोन काटकोन त्रिकोण तयार झालेत कारण आपण प्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता देताना वरती म्हटलेलं आहे की ओ बी लंब रेषा यल या एल रेषेला ओबी लंब आहे पण आपण तर अगोदर आपल्याला म्हणतोय की ओ ए ये लंब एल रेषा हा बिंदू कुठून आला तर तो आपण प्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता देण्यासाठी ही कृती केलेली आहे पहा आता आपण सिद्धता देऊया सिद्धता देताना नेहमी अशा प्रकारचे तीन जर आपण कॉलम तयार केले एकाला स्टेटमेंट नंबर नाव दिलं दुसऱ्याला स्टेटमेंट दिलं म्हणजे विधान आणि तिसऱ्याला रिझन म्हणजे कारण हे ना आपण जर नाव दिलं तर आपल्याला सोडवताना प्रमेय देताना सिद्धता देताना सोपं जातं विधान नंबर देताना आपल्यालाही सोपं जातं तर o, B, o, B, o, B, o, B, आता पहा ओ बी सी हा कोण ओ बी सी आणि ओ बी ए ओ बी ए आता हे दोन्ही कोण जे आहेत ते दोन्ही कोण या ठिकाणी काटकोण कारण एक काटकोन आपण घेतला की दुसरा काटकोन असणार आहे म्हणून रेक बी सी पहिलं विधान आपण देऊया रेक बी सी एकरूप रेक बी ए हे आपण कुठं सांगितले तर त्याच्यासाठी जी कृती केलेली रचना केलेली त्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे रचना त्याला कारण काय द्यायचं रचना आकृतीमध्ये प्रमेय सिद्ध करत असताना जी कमतरता भासते ती पूर्ण करून आपण ज्या गोष्टीमुळे करतो ते सर्व रचनेमध्ये येतं कन्स्ट्रक्शनमध्ये येतं आता आपण पाहूया पुढं की कोण ओ बी सी एकरूप कोण ओबीए काय ओ बी सी आणि ओबीए हे एकरूप का तर ते प्रत्येकी काटकोन आहेत दोन्ही नव्वद अंशाचे कोण आहेत इथं आपण आकृतीत ते दाखवलेलं आहे आपण पुढे जाऊया तिसरं विधान आपल्याला द्यायचंय की रेक ओबी एकरूप रेक ओबी का तर ते दोन्ही सामायिक भुजा आहेत कॉमन साइड आहे मग आता लक्ष द्या ही ओबी कॉमन साइड झाली हा नव्वद अंशाचा कोण झाला आणि एक बाजू ह्या ठिकाणी झालेली एकरूप झालेली म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रमेयानुसार आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप होतील तर त्रिकोण सी आणि त्रिकोण ए हे बा को बा कसोटीनुसार एकरूप झालेले आहेत मित्रांनो बऱ्याच वेळा असाही गोंधळ होतो की विद्यार्थी या ठिकाणी काटकोण त्रिकोण दिसतोय एक कोण नव्वद अंशाचा आपण म्हणतोय आणि बाजू एक एकरूप दुसऱ्या बाजूशी आहे अशा वेळेस मुलं कर्णभुजा कसोटी लिहितात पण कर्णभुजा कसोटीची अट काय तर कर्ण एकरूप असला पाहिजे तिथं आहे का कर्ण एकरूप तर नाही म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला कोणती कसोटी एकरूपतेची वापरायची तर बाजू कोण बाजू म्हणून आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर राहिलेले संगत घटक मग कोण आणि बाजू हे काय असतात एकरूप असतात म्हणून ह्या ठिकाणे सेगमेंट ओ सी हा सेगमेंट ओसी, ओसी अँड सेगमेंट ओ ए हा सेगमेंट ओ ए दोन्ही एकरूप आहेत बरोबर आहेत ह्याला कारण आपण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा म्हणून हे काय झालेलं आहे एकरूप झालेलं आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर रेषा यल ही कुणाला लंब आहे तर ओबीला आता दोन त्रिकोण एकरूप झाले आता आपण पुढे जाऊया या प्रमेयाची सिद्धता अजून पुढे आपण घेतोय परंतु रेषा ओ ए ही त्रिज्या आहे रेषा रेक ओ ए ही वर्तुळाची काय त्रिज्या आहे म्हणून रेक ओ सी ही सुद्धा त्रिज्या होईल पहा पुढे जाऊन आपण पाहूया बिंदू सी हा वर्तुळावर असेल पहा पुढं जाऊन म्हणजे रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदूत छेदेल मग हे विधान आपण जे पक्ष मांडलेला आहे काय मांडलाय पक्ष केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा यल ही बिंदू एमध्ये स्पर्श करते आणि रेक ही रेक ओए ही वर्तुळाची त्रिज्या आहे मग आता ही रेषा यल वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदू बिंदू छेदते मग हे विधान पक्षाशी काय विसंगत आहे मग पक्षाशी विसंगत आहे कारण रेषा यल ही स्पर्शिका आहे मग रेषा यल वर्तुळाला फक्त आणि फक्त एकाच बिंदू छेदते मग रेषा यल ही ओएला मग हे असत्य आहे आणि हे जर असत्य असेल तर रेषा यल ही कुणाला त्रिज्या ओयेला लंब असणार आहे